त्याच्यातच आहे ना माय मत आहे त्याच्यात काय काय लावायची लावायची नाचत कोण होते तुम्ही त्याला सांगितलं की बरोबर आहे तुमचं पण नाचू नका काठी आहे काठी घ्या कोणा सांगत कशात ऐकलं सांगते ते तुमचे लोक आता लोकांचं काहीतरी कार्यक्रम आहे त्याची प्रॅक्टिस किंवा काय त्यांना सांगितलं नाही पण नाचू नका ते सांगितलं यांनाच ते तू माझे व्हिडिओ बघितले आता तेच ग सोनावणेंना थरथरत आहेत नाही आता त्यांचा डायबेटीस हेवी आहे आणि हे जरा उन्हाळ आहे मी मागे त्यांच्या बायकोला विचारलं होतं उन्हाळ नवरा तुम्ही कसं सांभाळला नाही हो शांत आहेत ते असं मला वाटली बिचारी तर आईला हे घे सगळं बिघडलं गाणं तर ते आता काल थकलेली मला काय म्हणाले माझी जरा पाय लटपटत आहेत म्हटलं रिक्षाने या तिथे थांबा तिथे तुम्हाला सगळे सांभाळतील पाहिजे तर टॉयलेटला खाली बरोबर कोण येईल आणि जाताना रिक्षाने जा लिफ्ट आहे ना तर मला म्हणाले ठीक आहे आले लटपटत होते पण त्यांनी रोल केला घरातल्या आजोबाचा 80-90 वर्षाचा डांग 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 करून डायलॉग केले सगळे आणि त्याच्यानंतर हे सुरू झालं ना दांडिया नाचायला लागले थोडे नाचले दमले थांबले इथपर्यंत सगळं ठीक आहे उतरल्यानंतर ह्यांना सांगतात दोघे होते नवरा बायको आपले मेस्त्री ते होते बरोबर त्यांना सांगतात मी एक काम करतो मी बसने जातो स्टेशनला जाऊ म्हटलं द्या मन याचा मुलाचं नाव घेतलं म्हटलं द्या फोन त्याचा काय लावलंय तुम्ही म्हटलं सुनेला मुलाला दुसऱ्या मुलाला दुसऱ्या सुनेला मुलीला सगळीकडे तुकडी करेल पेन्शन तरी संपव म्हटलं महिन्याची मुलांकडे पैसे मागायचे आणि तरी ग थोड्याने खोडावी रिक्षा नाही मिळाली तर म्हटलं आम्ही एक काम करतो मी हेच करतो काय बसनेच जातो लटपटता येतं इथे पाय मग रिक्षा पकडून दिली एकदा ठिकाणा कोणीतरी अरे तो पण पुढे गेला आता याला जायचं आहे ना याला मध्ये जायला देणार आम्ही देणार ना हावरट आहेत ना त्यांना द्यायचं पण तो नाही जाणार हां बघतोय तो परत याला ओव्हरटेक करतोय आलास शेवटी लाईनीत आलास कोडा 35-40 कोडा हा मगाशी जो सगळा ट्राफिक सोडला होता ना नाशिक रोडचा खालून तो आणि याला हे नियम नाही सकाळी 6 सुरू होतात ना एकदम अंगावर येणं इतका तो चपळ नाही उन्हाळ असेल पण चपळ नाही तरुण जास्ती हुशार आहे पण त्याने येतो बघा तो कसा गेला ना असा तरुण पॉवर जास्ती आहे ना गाडीला मी तुला सांगितलं ना आपण जेव्हा इम्पोर्टेड गाड्या वापरायचो ना पॉवर जास्ती आहे गाडीला आपली 1100 cc आहे 2000-2500 आपण त्या लंडनला जाऊ शकतो म्हणालात रस्ता त्याला रस्त्याला आपण जाऊ शकतो तेवढे फक्त व्हिसा काढायला लागतील काय 13 देशमध्ये असतील समजा आणि ती होणार सोय म्हणजे ते कसं होणार एस्कॉट व्हिसा होणार तुमचा म्हणजे मध्ये राहायचं नाही कुठे पास करायचा
किंवा असा असतो 48 तासाचा व्हिसा, 48 तासात तो कंट्री सोडायचा आणि अगदी अडचण आली अनटेक्निकल आजारपण वगैरे तर इमिग्रेशनला कळवायचं की आय वॉन्ट एक्सटेन्शन फॉर धिस रिझन. तेच ना, म्हणून तर देश सुरक्षित आहे ना, नाहीतर हे ड्रगवाले वगैरे तुम्ही सरळ आहात. पण चान्स टेकर चान्स टेकर नाही, तेच तर सगळं इकॉनॉमी चालवतात. आज हे कशावर चाललं आहे, अफगाणिस्तानची इकॉनॉमी फक्त ड्रगवर चालली आहे आताच्या काळात. फुल धाडस नाही करायचं, नाहीच चालवायचं. काय होईल मोस्ट की कुठच्या तरी पेट्रोल पंपवर गाडी लावून आतमध्ये डुलकी काढायची, त्याच्यापेक्षा काही नाही ना. रात्री खूप रिस्क असत, इव्हन ठाण्यामध्ये चालवायला रिस्क, पण तुम्हाला सगळे कॉर्नर सगळे एंड दिसत नाही. आता हा लावलाय ना आपण, तर मला त्या मिरर मध्ये जाताना मध्ये हा येतो. अच्छा, बायको आहे का बाळ आहे तुझ्या आता? म्हणलं होय आले सगळे गाड्यांचे ताफे. तुझ्याकडे काय रुमाल आहे? वापरलेलं आहे एकदम फाटलेत मी. वापर हो हो वापर दिली. हा मला वाटलं बाबा तुम्ही सिरियस काय विचार. सरियल मी दादा कोंडकेच्या भाषेत विचारलं, तुला काय कळलं मला माहित नाही. दादा कोंडकेने विचारलं होतं हा दगड वापरलेला आहे माहितीये का, आणि माझ्याकडचं वापरलेलं कापलं ते कडके पाहिजे संडास बाथरूम वरले मंत्रो काही खाल्लं नाही तर काय होत नाही, पण नंतर अशी आणि मग मी अशी खाते ना, म्हणजे जेवलो जेवेपर्यंत मला लागलं जेवणासारखं पोट भरलं पाहिजे तरच मला मी सोडते. गाणं आता जाणार नाही. काय जाणार नाही? गाणं तूच आणलीस ना? सकाळी सकाळी ह्याच्यात जी मध्ये दम नाही आणि सिग्नल देऊन बसलाय सकाळपासून. काम कर
नाही तरी लेफ्टच दिलाय. अहमदाबाद रोडला ट्रॅफिक जास्त. पूर्वी तर येणारा आणि जाणारा नाशिक सारखा असायचा. तर रिस्की असायचं. आता हा किती डबल केला आहे माहिती नाही आहे. पुढे तर नसणार, विरारच्या नंतर नसणार. आपण आता वसई विरार असे चाललो कळलं का. मग डहाणू फाटा खायचंय खाणे काय रस्ता म्हणजे डोक्याला ताप कमी आणि चांगलं बघूया. मागे डिफ्रॉस्ट आपला चालू आहे का बघूया. लावलाय मी आता मागची काच क्लिअर करायला. अगं फडका आहे ग. हवा नाही का बाष्प येतात. हा बाहेरच्या हवेमुळे असू शकेल. बघू की मग आपण म्हणतो पत्तोईस वाटते ना. अक्षर ऐक अक्षर चांगलं आणि चित्र याचा काहीही संबंध काही संबंध नाही. आता मला सांगितलं एखादा सर्टिफिकेट लिहि तर माझं अक्षर चांगलं आहे, पण एखादा मेसेज लिहि तर माझं अक्षर चांगलं नाही. नाही नाही मग त्याला तो स्पीड देत नाही. सर्टिफिकेट लिहिताना कसं, अगं हे पेशन्सचं काम आहे. प्रत्येक शब्द डेकोरेटिव्ह लिहायला तेवढा वेळ आयुष्यात दिलेलाच मनुष्य पाहिजे ना. हे आम्ही प्रत्येकाला वाटून देणार वेळ. नाही जायचंय आपल्याला. एसीला हे दिलेलं आहे हे बघ. आतली हवा घेऊन तुला थंड करायचं आहे का बाहेरची हवा घेऊन. हा चॉईस दिलाय. आतली हवा घेऊन तीच आपल्या अंगावर घेण्यापेक्षा म्हटलं बाहेरची फ्रेश घेऊन. मी काय काढलेलं नाहीये. हे ओरिजिनल आहे. इट वॉज नोन ऑल्सो बट इट वॉज नेव्हर नीड आहे. सो आणि पावसाळ्यात बाहेरची हवा घेणं ठीक आहे. उन्हाळ्यात जर घेतलीस ना तर फक्त डस्ट येणार. आता डस्ट सेटल झाली. हा बाबा तुझा लाईट मी आत्ता बघितला. कदाचित ॲम्ब्युलन्स आहे.
नाहीये, त्यांची लाईट लावली, कानाखाली आवाज काढायला पाहिजे, त्यांची लाईट लावलेले कोणाची, हा नाही याच्या मागे त्यांची लाईट लावले, ॲम्ब्युलन्स नाही वाटत आहे, डबा नसते की आता हे पाणी उडतं ना, आपली पण तशीच असणार आहे, आपली काही वेगळी नसणार आहे. तुला हिस्टॉरिकल वाटत आहे ना, पिवळं पाणी चहाच पाणी येऊन न गेलं, चहाच पाणी चहाच आणि मागे सगळी अस्वच्छच मिळणार आहे, त्याच्या आधी फडकी आणली. पावसामुळे जरा ट्राफिकच्या स्पीडला कंट्रोल होतो, आता असतोच पण आहे आणि स्पीड लिमिट लावल्यामुळे. हे घे चहाच पाणी, हा वृंद पूल होतोय बघ, नाही नाही हा जो तुला म्हटलं ना विरार पनवेल कॅरिडॉर, तो डोंबिवलीवरूनच जाणार आहे, म्हणजे कल्याण आणि डोंबिवलीच्या मधून जाईल. कोण आहे कोण आहे नाही त्याला जायचंय, ते डावीकडून जाण्याचं दाडच नाही आहे, काही सांगायचं नाही आम्हाला, सांगायला गेले त्यांचे ऍक्सिडेंट झाले, स्वतःला सांगितलं पाहिजे, सांगितलं पण लाईनवर पण ठेवलं पाहिजे, सांभाळलं म्हणजे तुमचे लाड नाही, इनपुटात मनुष्य पलाला करू शकतो, काय सांगते ती, काय सांगते ऐक ना, ते ऐकत नाही किती किलोमीटर काय, तो आपलं लक्ष तुझं सगळं नाही, काय काय आपल्याला ग ग म मला कुठे खालून 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 स्वच्छ झाले, अग ग मशी मला कुठे न्यायची, हे आपल्याला आता करायचं आहे लक्षात घे. ट्राफिक एकदम स्लो झाला बघ सगळा, पाऊस हेवी आला ना की आपोआप विजिबिलिटी कमी होते. त्या ट्रकने मारलं आणि तू ठेव थोडी का दुबली ठेव, चल ठेवून दाखव मला, ट्रक कसं मारणार चिखला ते चहाचं पाणी. ती जी सगळी अशी हॉरिझॉन्टल आहेत ना, पूर्वी वसंतराव नाही जायचे बघायचे बाहेरून, त्याच्या काउंटरवरचा देव बघायचे, परत फिरायचे, चल चल दुसरीकडे चालू द्या स्टाईलमध्ये, ते नेहमी ॲक्शनमध्ये असायचे, पाठीला एक पिशवी सती शपथ सारखी चालले आणि पुढे थोडं वाकून त्यातच त्या पिशवीतून हात काढून चला थोडा बायको छोटी.
सगळे प्रायव्हेट कारवाले आहेत ना, शेफ्टी फुल्यात फुल्यात, एक पण ओव्हरटेकला नाहीये. ते बघाशी सगळे जे हुशारी करत होते ना, तसं पूर्वी खूप ड्रायव्हिंग केलेलं आहे ना. आता आली ती पांढरी गाडी, लाईट मारून आली जा, मगाशी बघत होती म्हणा दिसणार त्याला, आत्ता आत्ता त्याला हे मिळा, जा ना लवकर, नाही तर मी देतो माझा सिग्नल बाईकचा, गेला उडत पावसात. नाही तो नाही गेला, नवीनच गेला, नवीनच गेला, मस्त आहे ना हे धुवादार. बरे सत्यची हात नाही तागदी नादी, आज भिजून केलेलं आहे ना हिने, कोणी पाटील पाटील स्मिता पाटील, आज अरे पैसे भरलेस का फास्टॅगला आहे, बंद आहे ना ते. दांडा होता ना पुढे, काही नाही म्हणजे मी काय तुला काढलं बाईकडे बघत होतो, हो तिथे मोबाईल मध्ये येणार आणि बॅलन्स पण करणार मला. चायच पाणी रस्त्यावर आले, आल्या सगळ्या कळलं की नाही, कारण कोप अप करू शकत नाही, लाईन वर नाही पुढे गेलेल्या, आता आपल्या दार समोर आहे. अरे सगळे घडे माझ्या मागे, असं तुझं हे झालेलं दिसतंय काय माहीत नाही. चल जा पुढे, मध्ये दम नाही तर येऊ पण नको पुढे.
हा बघ, ही मध्ये दम नाही, आतापर्यंत थांबला होता आणि हे परमिटवाला आहे. भाड्याने मोठ्या प्रमाणात देतात ना गाड्या. अरे पण असं अर्धवट एक करून थांबायचं नसतं, लोकांना नाही नाही तर कोणाला पण. I accept each and everything in favorable. मस्त बसून कॉफी प्यायची, दोन तीन कॉफी का नाचा करणे का. खाएंगे नाही म्हणताय. हा बरं ठीक आहे. और क्या, नाचेंगे गाएंगे आईज करेंगे और क्या. कारण काल त्यांनी सांगितलंच होतं ना की पुढचा जो अर्धा भाग आहे ना आता तो अजून आला नाही आहे हेवी रेनचा. खाएंगे पिएंगे आईज करेंगे और क्या. दोन तीन कडवी आहेत ना. ओके बरोबर आहे. मग ते दोन कडवी आहे. चार आहे म्हणजे दोन एका कडव्यात हे और क्या. सिगरेट किंग आयश करें. ये लेखक बसलेले कवी कवी बसलेले असतात. इसके बदले में एक अच्छा बोल शब्द नाही नाही याच्या बदल्यात शब्द द्या म्हणून सांगतो. गाणारा पण सांगतो हा राईम्सला बरोबर येत नाही. नाही ग पाणी होत सखल पण खड्डा आपण लेन मध्ये होतो पण तोपर्यंत हा जवळ आला. आपल्याला तुला लेन दिसते ना पण दोन पांढऱ्यांवर लक्ष ठेवणार दिसते का. असं नाही संबंध ब्रिजलाच मध्ये हा ब्रिजवर होता पण ते आता आहे ते पावसाचं पाणी. हा आतमधून आहे ते हे आहे काय सांग फॉग आहे. असतो ना ब्रिजवर ना. तर तेव्हा तो फक्त मध्ये नाही अखंड असतो.
त्या प्लेनला पण असा कॉन्क्रीटवर हा लेअर असतो ना, तर कॉन्क्रीट खाली जात एक अनुभव बघायचा आहे का? बघ डावीकडे क्लिकली क्लिअर आहे. हा हे बघितलं ना, तर हे स्पीड मध्ये असेल. नाही आता गेला फोन मिड्डे मध्ये. मागे एक जोक आला होता, जेव्हा मुंबईत 63 पूल बांधले तेव्हा की बाबा बाबा रस्ता म्हणजे काय हो, ते म्हणाले तुला मी समजावून सांगेन, दोन पुलांच्या मध्ये जो आपल्याला दिसतो ना तो रस्ता. असा तो जोक आला होता की इतके पूल झाले ट्राफिक, प्रत्येक चौकात एक पूल ना. आता मी ह्याला अनुभवी समजतोय, पुढचा चाललाय त्याला माझ्या हातात तेवढंच आहे ना. पण मी मला जर शहाणा समजलो कठीण ना, पण अजून मला मागच्या आरशामध्ये गाड्या तरी दिसत आहेत, साईडच्या आरशांमध्ये काही नाही. त्यावेळेला पाणी उडाले ना ते बाजूच्या ट्रकने आपल्यावर उडवलं, कळलं तुला? हां, ते ते समोरचा ट्राफिक बघत राहत तुला दिसते तर ते रॉपकण आलं. आता हे बाजूच्यांवर गेलं पण बाजूचा आपल्यावर उडून म्हणून तो ना पाण्यासाठी डावीकडे गेला, तो अनुभवी आहे. जाय जाग मोहन प्यारे जाग, हे बघितलं मी सगळं पाठी उठ बघितलं तू बघितलं तर एवढ्या सरळ रस्त्यावर पाणी एवढं साठू शकतो एवढं. हो पण आलेलं पाणी निथळायला वेळ लागतो ना. आता वरतून मागे येतं हे बघ, हा खूप आहे पाणी, पण साईडला ट्रक असता नाही. फडकी काढायची, पावसात भिजायचं आणि गाडी पुसायची, खरं म्हणजे हिंमत असेल तुझी. हो पण साईडला मागच्या मागच्या बाजूला सगळे चिखल आहे. काय माहित ठाण्यात ठाण्यापासून किती पाऊस पडला असतो. काही म्हटलं घड्याळ लावून काही जायचं नाही, मला देऊ दे बोलला ना तर माझा हात आणि त्याचा काय बोलून दे. माझ्या रिक्षे आता हा गाववाला ट्रक आहे, जवळ कुठेतरी माती टाकणार. ती वाफ जी आहे ना ते चिखलाचं पाणी आहे, ते त्याच्यावर पण उडतं आणि आपल्यावर पण उडत.
आता सगळ्यांना पुढे जा मग मी जाणार, कारण तुम्ही पुढे जाऊन पण काही दिवे लावत नाही असं दिसत नाही आहे मला. खूप लांब होता तो, तो घाबरला ह्या जवळ आला तर मी काय करतो. मी इकडे आलो ना की हिला भीती वाटते की मी उतरणार कळलं का, म्हणून ती सांगते यू हॅव टू कंटिन्यू, यू हॅव टू कंटिन्यू, यू प्लीज. हां तो खाली उतरू नको म्हणजे बाकी काय केला असणार एक हा एक बाजू तिकडे पाणी ओढवते आणि आतली गाडीला खालून साफ करते पण झाली ना आता साफ आणखी किती तीन 57.4 म्हणजे आपला त्यांनी प्रवासाचा सव्वा तास कमी केला. चार तास बाकी येत होता बस झालं ना रामला काम ताक दाखवल्यामुळे ना मी आधी हे झालं काय निर्धास्त घ्या तुझं ऐकलंय त्यांनी हे असे भेटणार आता आपल्याला पुढे वडा वडा पाव नाही डोंबिवलीत गेलो की जाऊ त्यांच्याकडे कामात कामात म्हणून नाही बट एका कोपऱ्यात आहे तू एकटी जाणारच भाजी खायची आहे ना तर ते मला ओळखतील असं नाही पण कदाचित ओळखते सुप्रियाताई कॉन्ट्रॅक्ट सगळ्यात तिकडे चीज मॅनेज मालक एक तर तिकडे कमी येतात बघितलंय त्यांनी मला एक दोनदा कदाचित ओळखतील असं ते मला ओळख हां सुप्रियाताईंनी ऑर्डर दिली ऑर्डर देणं पेमेंट देणं वगैरे फॉलोअप मागे वडा होता ना मोठा तो पण त्यांच्याकडचा आणि मध्यंतरी आजींकडे छानसं कटलेट ठेवूया जे नेहमी मिळत नाही तर ते एवढं वाताट दिलं कारण एक सेकंड मला स्पीड कमी करायला लागला आणि त्याच्यात काय असतं नाही त्याच्यात भीती अशी मागची गाडी पण आपल्यावर आपसून स्पीड कमी केला कारण त्याच्या अंगावर पाणी नाही आलंय तोपर्यंत आणि